नांदेडपासून जवळच असलेल्या नेरली गावात दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांची प्रकृती बिघडलेली आहे. काल रात्री 8 वाजल्यापासूनच अचानक ग्रामस्थांची प्रकृती बिघडली आहे. दूषित पाण्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती मिळतीये. दूषित पाणी पिल्यामुळे गावातील ग्रामस्थांना काल रात्री उलट्या, मळमळ, जुलाबचा त्रास होऊ लागला. यानंतर ही माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली. आरोग्य विभागाचं पथक रात्री गावात दाखल झालं आणि जवळपास 300 नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या सर्व प्रकारामुळे ग्रामस्थ हैराण झालेत. आज सकाळपासून नेरली गावात आरोग्य विभागाचं पथक तैनात करून त्यांच्यामार्फत तपासणी केली जात आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी ही स्वच्छ केली जात नाही, त्यामुळे ही घटना घडली आहे असा आरोप ग्रामस्थ करतात. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन जगडमवार यांनी, पाहूया. गावातील नागरिकांना संडास आणि मळमळ असा त्रास झाला. त्यानंतर जेव्हापासून आपल्या आरोग्य विभागाला यांनी कल्पना दिली, त्यानंतर आपल्या आरोग्य विभागाचे पथक इथं आपल्या त्या गावामध्ये दाखल झालं. त्यासोबत इथल्या गावातल्या नागरिकांचा पण आपल्याला प्रतिसाद होता. त्यांनी पण काही पेशंटला जे काही थोडेसे इमर्जन्सीमध्ये होते त्यांना लगेच हलवलं होतं. नंतर आल्यानंतर आपल्या विभागामार्फत जे काही ॲम्ब्युलन्सेस सेवा होत्या इथे काही आपण लोकल ट्रीट केली. म्हणजे अजून आजपर्यंत आज सकाळपर्यंत आपल्याकडे जवळपास 256 लोकांना आपण ट्रीट केले. त्यापैकी 256 पैकी 79 पेशंटला आपल्याला जिल्हा स्तरावरती रेफर करावं लागलं हायर सेंटरला, जेणेकरून त्यांना आपल्याला इंजेक्टेबल्स आणि इमर्जन्सी जे काय तातडीच्या सेवा तिथे आहेत त्या आपल्याला देता येतील. आणि बेसिक सर्व्हिसेस आणि इथं आपण पथक पण नेमलेलं आहे. इथं 6 पथक आहेत, त्याच्या प्रत्येकजण घरोघरी जाऊन सर्व्हे करतोय. म्हणजे अजून काही घरात काही हिडन केसेस असतील त्या केसेस आपण सर्च करतोय आणि सर्च करून त्यांना आपण सेवा देतोय. त्यासोबतच आपण जे काही पाण्याचे काही सॅम्पल्स घेतलेत ते टेस्टिंगसाठी पाठवलेत, जेणेकरून आपल्याला सोर्स काय आहे ते कळेल आणि यापुढे ते लोकांना शुद्ध पाणी मिळावं त्यासाठी आपल्याला सध्या नागरिकांना टँकरद्वारे आपण पाणी पुरवठा देतोय. त्याचं TCLद्वारे आपण क्लोरिनेशन करून आपण त्याला वापस OT टेस्ट करून नंतरच जर पॉझिटिव्ह आली तर नागरिकांना पिण्यास आपण देतोय. म्हणजे ही खबरदारी आपण आता आज घडीला घेतोय. अजून आपलं पथक इथे 7 दिवस कंटिन्यू कार्यरत राहील, जेणेकरून कुठली घटना इथे घडू नये आणि जे काही आपल्या इथं नागरिकांना काही त्रास उद्भवल्यास वापस जरी डिस्चार्ज होऊन आल्यास तर आपलं पथक कंटिन्यू यांना सेवा देत राहील. आज आता थोडासा पेशंटचा फ्लो कमी झालेला आहे. म्हणजे सकाळपासून बघितलं तर 50-60 पेशंट जवळपास झाले. काल रात्रभरामध्ये भरपूर झाले. रात्री 1:30 आपलं इथं पथक आहे, त्यापासून जवळपास आपले 256 पेशंट मी जसा नंबर सांगितला तेवढ्या पेशंटला आपण तपासणी केलेली आहे. पासून जवळ असलेल्या नेरली गावामध्ये काल दूषित पाण्यामुळे विषबाधा झाली आणि त्याच्यामुळे जवळपास 256 ते 300 जे ग्रामस्थ आहेत त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. मी आत्ता नेरली गावामध्ये आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात जे आहेत ते ग्रामस्थ या ठिकाणी जमा झालेले आहेत. नेरलीच्या आरोग्य उपकेंद्रासमोर आपण आहोत आणि या ठिकाणी जे आहे आरोग्य पथक देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि ते कालपासून जे आहेत ग्रामस्थांची तपासणी करत आहेत आणि ज्यांची तब्येत बरी नाही अशा नागरिकांना जे आहे ते रुग्णालयामध्ये दाखल करत आहेत. जवळपास आतापर्यंत 256 ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली आहे आणि त्यांना रुग्णालयामध्ये सुद्धा पाठवण्यात आले. माझ्यासोबत स्थानिक नागरिक जे आहेत गावातील ते आहेत, काय सांगाल नेमकं काय झालं होतं आणि कशामुळे जे आहे नागरिकांची तब्येत बिघडली होती, काय सांगाल? रात्रीपासून तब्येत खूप सिरियस आहे लोकांची, कारण कसं नळाचं पाणी दूषित आल्यामुळं हे प्रॉब्लेम झाला. त्याच्यावर निर्लीचे माणसं गावातले ते समजे आमचे माणूस एक नाही 200-300 माणूस आम्ही गंभीर आहे आमचे माणूस, त्यामुळे पाणीमुळे ते हे झालेलं आहे, गंभीर झालेलं आहे. पाणी कुठलं पाणी येतो टाकीतलं? आम्हाला गावातलं पाणी गावामध्ये का गाव में पाणी कुछ आता नाही. हमारे फाटे पे जो पाणी आता टाकी में का आता, वो टाकी कब धो गई है कब है कुछ पता नहीं. हम ग्राम पंचायत साफ सफाई नहीं करती, ग्राम पंचायत साफ सफाई नहीं करती. हाँ वो कब करी जो है साफ सफाई उसकी हम कुछ रिपोर्ट नहीं है, हम कुछ खबर नहीं है. हाँ जो कोई जवाबदार है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए ऐसा लगता क्या? उसके ऊपर कार्रवाई नहीं, कड़ी कार्रवाई होनी चाहिए उनके ऊपर. हाँ जो ग्राम पंचायत सेवक है उनके ऊपर कड़ी कार्रवाई होनी चाहिए. ज्या ठिकाणाहून गावामध्ये पाणी सप्लाय केलं जाते त्या पाण्याची टाकी जी पाण्याची टाकी आहे ती स्वच्छ केली जात नाही असा आरोप येथील ग्रामस्थांकडून होत आहे आणि जे कोणी याला जबाबदार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे. कॅमेरामॅन धीरजसोबत मी पवन जगडमोर, देशोन्नती, नांदेड.